त्रिवेणी किचन मध्ये तुम सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। मी खूप दिवसानंतर आम्ही व्हिडिओ बनवत आहे। काही टेक्निकल प्रॉब्लेम म्हणजे किचन इनोव्हेशन चालू आहे, मग ते पण किचन इनोव्हेशनचं किचनचं मी टूर घेणारच आहे। ते झाल्यावर थोडंसं गॅप म्हणजे डिस्टर्बन्स, सुसुतारचं वगैरे काम वगैरे खूप डिस्टर्बन्स होतोय म्हणून मी थोडंसं गॅप ठेवलेलं आहे। तरी सुद्धा एक इन मिड काहीतरी एक वेगळं हेल्दी फूड घेऊन येतच असतोय। मग आज मला एक भरपूर चांगलं मेंथी भाजी मिळालं, त्याच्यापासून वडी कसं तयार करायचं ते आपण बघणार आहे। आता बघूया काय काय। तर मेथी वडी म्हटल्यावर मेथी भाजी भरपूर लागणार। मी चांगलं हे धुवून भरपूर घेतलेलं आहे, धुवून आणि कट करून घेतलेलं आहे। मग ह्याच्यात लागणारे हे साहित्य म्हणजे वेगवेगळं पीठ आहे बघा। इथं मी इथं थोडंसं फुल एक बाउल भरून ज्वारी पीठ घेतलेलं आहे, त्याच्या हाफ गहू पीठ घेतलेलं आहे, आणि बेसन पीठ, तांदळाचं पीठ आणि नाचणी पीठ बघा। हे एका ह्याच्यात मध्ये भर 5 नमणीचं पीठ घेतलेलं आहे। मग ह्याला लागणारे मसाले साहित्य काय लागणार, इथं जिरं लागणार आणि इथं सॉल्ट घेतलेलं आहे। सॉल्ट म्हणजे ॲक्च्युअली मी खूप दिवस झालं मी सांगायचं म्हणतोय, हे एकदम मऊ सॉल्ट आहे बघा। मऊ म्हणजे हे सेंदोलेन वापरते मी ॲक्च्युअली। हे सॉल्ट मी मुद्दामून वापरतोय सेंदोलन। रोजच्या जेवणामध्ये आमचं सेंदोलनच असतंय। कसं असतंय, बाय हेल्दी फर्स्ट लेवलला सेंदोलन नमक वापरायचं असतं, सेंदोलन मीठ वापरायचं, त्याच्यानंतर ब्लॅक सॉल्ट, मग आपण रेग्युलरली आयोडायझर वगैरे असं ऍड होतं ना ते वापरायचं। कधीही आयोडायझर आता रेग्युलरली वापरतोय ना ते जास्तीत जास्त अवॉइड करा। म्हणजे सेंदोलन हे खूप हेल्दी आहे, म्हणजे टॉप मोस्ट हेल्दीएस्ट आहे। हे वापरलं तर खूप म्हणजे चांगलं हेल्थसाठी। मग इथं मी जिरं घेतलेलं आहे मसाल्यासाठी, आणि हळद इंग थोडं घेतलेलं आहे, आणि इथं धने पावडर करून घेतलेलं आहे। मग तिखटसाठी मी इथं मिरची कट करून घेतलेलं आहे, त्याच्याबरोबर मिरचीबरोबर थोडंसं मीठ घेतलंय। मीठ म्हणजे सेंदोलनच, मी रेग्युलरली तेच वापरते। आणि हे लसणाचं पाकळं थोडं आहे, आणि हे गार्लिकचं थोडं तुकडे घेतले, सपरेट पेस्ट करून घेतलं तर बी चालते। आणि आता हे मिक्स करून मग मिक्सर लावून घेते। आता 1 बाय 1 सगळं आता पीठ मळून घ्यायचं आहे वडी करण्यासाठी। हे मी मेथीचं सगळं घेते, ह्यात सगळं 1 बाय 1 पीठ घालते, गव्हाचं पीठ, ज्वारी पीठ, गव्हा पीठ, बेसनाचं पीठ, तांदळाचं पीठ आणि हे नाचणीचं पीठ। हे सगळं पेस्ट आता मग अशी करून घेतलेलं पेस्ट, आणि मिक्सरला लावताना मिरची बरोबर भी थोडं मीठ घातलं होतं, आता थोडंच मी घेते मीठ आणि जिरं हळद। कधीही हिरवा मिरची घातलं तर तेव्हा हळद घालायला विसरायचं नाही, म्हणजे त्याचे कलर छान येतो। हे धनिया पावडर आणि थोडीशी इंक। आता भाजी असतोय ना, हे मेथी भाजी हे धुवून कट केलेलं असतंय, त्याची स्वतःचं ओलंपणा असतंय। आधी हे सगळं मिक्स करून बघायचं, मग लागलं तर वरचं थोडीशी पाणी लागणार, नाही तर नाही। फक्त मी अर्धा वाटी ह्याच्यात पाणी घातलंय, तेवढं काही जास्त लागतच नाही। आता फक्त असं तेल लावून घ्यायचं हाताला आणि उकळी काढून घ्यायचं। मोदक पात्रात किंवा कुकरमध्ये कसं पण ठेवून असं सिलेंडर आकाराचं हे करून आणि फुगतात आणि चांगलं शिजायला पाहिजे, जरा असं बारीकच करायचं आणि फुगतोय हे अशा एक मीडियम साईज अशा पद्धतीनं करून उकळ काढायचे। उकळून काढल्यावर 10 मिनटं
ते थंड व्हायला सोडलेलं आहे. त्याच्यानंतर हे आता बघा कसं दिसतं, हे बघा कसं उकळल्याजवळ ते फुगतोय जरा. मग आता अजून बी गरम आहे बघा, थोडं तर पूर्ण थंड झाल्यावर असं कट करून घ्यायचं बघा, असं गोल गोल कट करून घ्यायचं. मग हे आता असंच खाल्लं तर बी चालते, नाही तर ते तळून तळायचं आहे. आता तळून खाल्लं तर बी क्रिस्पी वाटतात. आता तळूया हे. तर बघा तेल तापलेलं आहे, लाल सर झाला की नाही मग काढायचं. कसं क्रिस्पी झाले कसा आवाज येते बघ, म्हणजे क्रिस्पी होतात. असंच खाल्लं तर बी चालते, बारीक करून किंवा असंच ठेवलं तर हवा बंद पॅक प्लॅस्टिकमध्ये हवा बंद पॅकचं सील असतात बघा, त्याच्यात भरून म्हणजे फ्रीजरमध्ये ठेवून कधी पाहिजे तेव्हा काढून आणि अशा पद्धतीचं हे कट करून तळून त्या वेळेला तळून खाल्लं तर बी खूप छान लागतात. आणि कुठलाही भाजी वापरू शकते, मेथी भाजीच असं नाही, एकदम हेल्दी फूड आहे. मग हेल्दी फूड तयार झालेलं म्हणजे मेथी वडी तयार झालेला आहे. तुम्ही पण करून बघा, खूप छान लागतात. पर्सनली सांगते खूप छान वास पण एवढं मस्त यायला लागले. मग तुम्ही पण करून बघा, कमेंट करून कसं होतंय ते सांगा. ओके, थँक्यू.